हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी आज आपण येत्या बारावी अर्थशास्त्र या पुस्तकामधून एक महत्त्वाचा चॅप्टर पाहणार आहोत त्या चॅप्टरचं नाव आहे राष्ट्रीय उत्पन्न किंवा त्याला आपण नॅशनल इन्कम असं म्हणतो जर याचा उपयोग तुम्हाला कशासाठी होईल ते अगोदर पाहूया याचा उपयोग तुम्हाला सर्व पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेसाठी होईल राज्यसभेचा जो मुख्य परीक्षेचा अपडेटेड सिलेबस आहे त्याच्यामध्ये सुद्धा याच्याबद्दल बरंच मेन्शन झालेलं आहे डिटेलमध्ये याच्यावर प्रश्न कसा येतो आयोगानं आतापर्यंत कसा विचारला आहे आणि तुम्हाला काय अभ्यास करावा लागेल ते सर्व माहिती तुम्हाला आजच्या लेसनमध्ये मिळणार आहे दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेसनला सुरुवात करूया पहिला महत्वाचा पॉईंट येतो या सिलेबस कव्हर लेसनचा तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समिती आता राष्ट्रीय उत्पन्न समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली हा एक पहिला महत्वाचा प्रश्न आणि दुसरा असा प्रश्न विचारला होता की प्राध्यापक पी सी महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली भारत सरकारनं डॅशमध्ये राष्ट्रीय उत्पन्न समिती नियुक्त केली होती आणि ऑप्शन म्हणजे देताना ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस जुलै असं असं बरंचसं फसवलं होतं आता लक्षात घ्या राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना करताना त्याचे अध्यक्ष होते पी सी महालोनोबिस ही व्यक्ती आहे आणि ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये केली होती ह्या तारखेला सुद्धा एम पी सीने एकदा फसवलेला आहे त्यामुळे ही तारीख सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये पी सी महालनोबिस यांच्या अध्यक्षतेखाली म भारत सरकारनं राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केली होती आणि या समितीमध्ये ना दोन महत्त्वाच्या व्यक्ती होत्या एक म्हणजे प्राध्यापक डी आर गाडगिळ हां डी आर गाडगिळ म्हणजे ही व्यक्ती आणि दुसरे होते ते म्हणजे डॉक्टर फी के आर व्ही राव फी के आर व्ही राव का महत्त्वाचं आहे त्याने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी जो वैज्ञानिक पद्धतीचा आरंभ केला तर ती व्यक्ती आहे हे लक्षात ठेवा तर फी के आर व्ही राव आणि डी आर गाडगिळ ह्या समितीचे सदस्य होते म्हणजे महालोनोबीस अध्यक्ष होते आणि व्ही के आर व्ही राव आणि डी आर गाडीकडे सदस्य होते मी परत परत त्या सदस्यावर का फोकस करतोय ना याच्यावर सुद्धा एकदा फसवलेला आहे सदस्य वेगळे दिले होते ऑप्शन चार सेंटेन्स दिले होते त्यामध्ये एका सेंटेन्समध्ये सदस्यांची नावामध्ये थोडासा गपलत केली होती तर ते स्वतः तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समिती पी सी महालबीस अध्यक्ष ऑगस्ट एकोणीसशे एकोणपन्नास डी आर गाडगिळ आणि के आर व्ही राव हे त्याचे सदस्य होते आता या उत् ही जी राष्ट्रीय उत्पन्न समिती नेमली होती या समितीनं एक्झॅक्टली डेफिनेशन काय केली होती तर त्यांनी डेफिनेशन अशी केली होती ती म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे कसं की एखादा विशिष्ट कालखंड कन्सिडर करायचा एक पर्टिक्युलरली कालखंड आणि त्या कालखंड मध्ये निर्माण करण्यात आलेल्या ज्या वस्तू आणि सेवा असतील दोघांचं मोजमाप केलं गेलं के होतं वस्तू आणि सेवांचं मोजमाप करायचं परंतु त्याच्यातलं जे अप्रत्यक्षित दुहेरी मोजमाप करायचं नाही सिंगल मोजमाप करून म्हणजे अप्रत्यक्षित्या जे मोजमाप होतं तर ते वगळून केलेलं उत्पन्न म्हणजे त्याला आपण काय मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न अशी त्यांनी डेफिनेशन केली होती म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू व सेवांचं दुहेरी मोजमाप होऊ न देता केलेलं मापन त्याला काय म्हटलं होतं त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न आता तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न समितीचे डेफिनेशन का लक्षात ठेवायचे त्यानंतर नंतर पुढचं एक पॉईंट आहे आता एम पी सी अलीकडे काय करते ना तुम्हाला स्टॅट किंवा अशा गोष्टीवर न विचारता ऍक्च्युली कन्सेप्ट किंवा त्याची डेफिनेशन असेल ना तर त्याच्यावर विचारते किंवा अलीकडच्या काळामध्ये असा एखादा प्रश्न विचारला जातो तो म्हणजे ह्या सायंटिस्टनं काय काय म्हटलं ह्या सायंटिस्टनं काय केलं असं फॉर एक्झाम्पल केन्स यांच्याबद्दलचा मी लास्ट लेक्चरमध्ये प्रश्न घेतला होता आता तसं पुढची एक डेफिनेशन केली आहे ती म्हणजे प्राध्यापक ए सी पिगो आणि दुसरे एक सायंटिस्ट आहे त्यांचं नाव आहे प्राध्यापक आयरविंग फिशर यांनी केलेलं डेफिनेशन हे महत्वाचं आहे प्राध्यापक ए सी पिगो यांनी ना राष्ट्रीय उत्पन्नाची डेफिनेशन करताना असं म्हटलं होतं ते म्हणजे समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजमाप करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आता ॲक्च्युली काय लक्षात ठेवायचं आहे तर ए सी पिगू यांनी फोकस करताना असं म्हटलं होतं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय तर त्या उत्पन्नामध्ये जे निव्वळ विदेशी उत्पन्न असेल ना तर त्याचा त्याच्यामध्ये समावेश केला जावा असं त्यांनी म्हटलेलं होतं परंतु आयर्विंग फिशर यांचं जर बघितलं तुम्ही तर त्यांनी काय म्हटलं होतं की एका वर्षाचा कालखंड तुम्ही पर्टिक्युलरली लक्षात घ्या आणि त्या कालखंडामध्ये राष्ट्राचा जो निव्वळ उत्पादन होतंय त्या निव्वळ उत्पादनापैकी म्हणजे पी एसू पिगूच्या डेफिनेशनचाच आधार घेतला त्यांनी निव्वळ विदेश उत्पन्न म्हटलं होतं तर निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो प्रत्यक्षपणे तर ही डेफिनेशन केली होती परीक्षेसाठी मी अजूनही तुम्हाला सांगतो या तिन्ही डेफिनेशन खूप महत्त्वाचे आहे राष्ट्रीय उत्पन्न समिती प्राध्यापक ए सी पिगो आणि प्राध्यापक आयर्विंग फिशर ए सी पिगो यांनी काय म्हटलं होतं की निव्वळ विदेशी उत्पन्नाचा त्याच्यामध्ये त्या उत्पन्नामध्ये समावेश केला जावा आणि आयर्विंग फिशर यांनी म्हटलं होतं की ज्या निव्वळ राष्ट्राचं निव्वळ उत्पादन आहे त्याच्यातला जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जावा हे वर्ड खूप महत्त्वाचे आहे तर हे प्राध्यापक आयर्विंग फिशर यांनी केलेली डेफिनेशन होती त्यामुळं तिन्ही डेफिनेशन लक्षात ठेवायचे आणि पहिल्या काही स्टॅप्स आहे ना ते महत्त्वाचं आहे तर परीसाठी हा भाग खूप महत्वाचा आहे त्यानंतर आपण पुढच्या भागाकडे वळूया पुढचा पॉईंट येतो तो, तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये तुम्हाला परीक्षेला प्रश्न जर विचारला राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्य कोणती असं विचारलं जाईल आणि ते विचारताना त्याच्यामध्ये पासा दिले जातील आणि अब क अब ड बरोबर असं विचारलं जाऊन जाऊ शकेल जा। पहिलं येतं ते म्हणजे स्थूल आर्थिक संकल्पना असं का म्हटले तर आपण एखाद्या राष्ट्राचं उत्पन्न मोजतो राष्ट्रीय उत्पन्न मोजतो एखा एकूण राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आपण त्या एखाद्या व्यक्तीशी संबंधित आपण कन्सिडर करत नाही ते पूर्ण अर्थव्यवस्थेशी कन्सिडर करतो म्हणजे ते उत्पन्न कसं असणार आहे संपूर्ण अर्थव्यवस्थेचं ते उत्पन्न असतं असणार आहे किंवा त्याचं ते प्रतिनिधित्व करत असणार आहे त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्न ही काय स्थूल आर्थिक संकल्पना आहे महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना फक्त वस्तूंच मूल्य विचारात घेतलं जातं का तर नाही तर याच्यामध्ये वस्तू आणि सेवांचं मूल्य विचारात घेतलं जात परंतु परंतु ह्या वर्ड खूप महत्वाचा आहे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये परीक्षेला फसवलं जाऊ शकतं या शब्दावरनं कारण जी दुहेरी गणना होते वस्तू आणि उत्पन्न यांचं मोजमाप करताना तर त्या दुहेरी गणना टाळण्यासाठी अंतिम वस्तू आणि अर्थव्यवस्थेमध्ये जे उत्पादित केल्या जाणाऱ्या सेवा असतील ना त्यांचंच मूल्य विचारात घेतलं जातं तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाच्या वैशिष्ट्यामध्ये हे लक्षात ठेवायचं की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये अंतिम वस्तू आणि सेवांचंच मूल्य कन्सिडर केलं जात म्हणजे समजा अर्धसिद्ध वस्तू असतील किंवा कच्च्या मालाच्या किमती असतील एखाद्या तर त्या त्याच्यामध्ये कन्सिडर केल्या जात नाहीत किंवा विचारात घेऊ नये असं म्हटलेलं आहे त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाच्या वैशिष्ट्यामधला हा पॉईंट खूप महत्वाचा आहे आता तुम्ही म्हणाल की दुहेरी गणना टाळण्यासाठी अंतिम वस्तू किंवा मी असं मागापासून म्हणतोय म्हणजे काय समजा तुम्हाला एखादा शर्ट आहे त्या शर्टाचं जर तुम्हाला एखाद्याची किंमत निश्चित करायचं असेल तर त्याचा अगोदर शर्ट कशापासून तयार होतो हो कापसापासून परंतु कापसाच्या मूल्याचा त्यामध्ये विचार केला जातो का नाही कारण ते शर्टाच्या किमतीमध्ये ना आधीपासूनच किंवा ऑलरेडीच त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं असतं त्यामुळे त्या कापसाच्या मूल्याचा आपण विचार करायचा का अर्थव्यवस्थेमध्ये तर करायचा नाही असं त्यांना म्हणायचं आहे म्हणजे ते कन्सिडर कशामध्ये केलेलं असतं तर शर्टाच्या मूल्यामध्येच ते निश्चित करताना कन्सिडर केलेलं असतं त्याच्यामुळे दुहेरी गणना टाळण्यासाठी अंतिम वस्तू व सेवांचंच मूल्य राष्ट्रीय उत्पन्न करताना विचारात घेतलं जातं हा एक त्यातला महत्वाचा गोष्ट आहे लक्षात ठेवा त्यानंतर ते पुढचा पॉईंट येतो तो, तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या वैशिष्ट्यामध्ये ते म्हणजे निव्वळ समग्र मूल्य असं का म्हटलेलं आहे समजा राष्ट्रीय उत्पन्न आहे त्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये उत्पादित ज्या वस्तू आणि सेवा यांच्या आपण काय करतो निव्वळ मूल्यांचा समावेश करतो परंतु परंतु एक लक्षात घ्या तुम्ही एखादी गोष्ट वापरत असाल समजा भांडवली वस्तू वापरत असाल त्याची काही ना काहीतरी जीज होणारच आहे तर ह्या ह्याच्यामध्ये ना ते जे झीज झीज म्हणजे त्याला आपण अर्थशास्त्रातल्या भाषेमध्ये घसारा म्हणतो म्हणजे त्याच्यातला जो घसारा निधी आहे ना तर त्याचा समावेश केला जात नाही हे लक्षात घ्या म्हणजे त्यासाठी त्यांनी काय म्हटले निव्वळ समग्र मूल्य हे राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये उत्पादित वस्तू आणि सेवांचं मूल्य विचारात घेताना त्याच्यामध्ये असणारा जो घसारा निधी आहे किंवा घसारा आहे याचा समावेश केला जात नाही घसारा म्हणजे एखादी भांडवली असतो जर तुम्ही वापरत असाल तर त्याची होणारी चीज त्याला आपण काय म्हणतो घसारा म्हणतो तर हा एक महत्वाचा पॉईंट आहे पुढचं डेफिनेशनमध्ये किंवा राष्ट्रीय उत्पन्नाच्या वैशिष्ट्यामध्ये आणखी काय येतं तर विदेशी निव्वळ उत्पन्न म्हणजे कसं तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जर तुम्ही कन्सिडर केलं तर समजा परदेशामध्ये आपली भारतीय व्यक्ती आहे तर ते प्रदेशातून मिळवणारं जे निव्वळ उत्पादन उत्पन्न आहे तर त्याचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश केला जातो म्हणजे कसं तर समजा त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक म्हणजे आयात मूल्य कन्सिडर केलं जातं दुसरं असतं निर्यात परदेशातून मिळालेलं उत्पन्न आणि परदेशाला उत्पन, परदेशा दिलेली देणी यांच्यातला फरक त्याच्यामध्ये विचारात घेतला जातो म्हणजे परदेशातून भारताला एखादी गोष्ट मिळाली असेल उत्पन्न मिळाले असेल तर ते त्याच्यामध्ये कन्सिडर केलं जातं परंतु परदेशाला एखादी गोष्ट आपण देणी दिलेली देणी असेल तर ती त्याच्यामधून वजा करावी लागेल म्हणजे परदेशातनं मिळालेलं उत्पन्न त्याच्यामधून परदेशातून परदेशाला दिलेली देणी वजा करून तो सुद्धा फरक त्याच्यामध्ये विचारात घेतला जातो त्यामुळं विदेशी निव्वळ उत्पन्न हे सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे हे समजून घ्या समजल्यानंतर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न कन्सिडर करताना एक आर्थिक वर्ष कन्सिडर केलं जातं मग त्याच्या एक संदर्भ कालावधी कन्सिडर करूनच ते उत्पादन केलं जातं तर एक एप्रिल ते एकतीस मार्च त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना आहे की नाही तर ती एक प्रवाही संकल्पना आहे लक्षात घ्या प्रवाही असं का म्हटलेलं आहे कारण एक आपण एक कन्सिडर करताना एक आर्थिक वर्ष कन्सिडर करतो आणि त्या आर्थिक वर्षाच्या कन्सिडर केल्यानंतर भारत समजा भारताचं आपण एक आर्थिक वर्ष कन्सिडर केलं त्या आर्थिक वर्षामध्ये भारताची जी अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये होणाऱ्या ज्या उत्पादित वस्तू आहेत आणि सेवा यांचं ना आपण प्रवाह दर्शवतो त्याचा प्रवाह त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो एक प्रवाही संकल्पना आहे राष्ट्रीय उत्पन्न ही काय प्रवाही ही संकल्पना है आणि शेवटचं आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या वैशिष्ट्यामध्ये ते म्हणजे पैशात व्यक्त केलेलं मूल्य म्हणजे आपण राष्ट्रीय उत्पन्न नेहमी हे कशामध्ये व्यक्त करतो तर ते पैशामध्येच व्यक्त करतो त्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह असं का म्हटलंय तर राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह ही एक संकल्पना जर राष्ट्रीय उत्पन्नात महत्वाची आहे याच्यामध्ये ना तीन घटक असतात एक असतं द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह दुसरा घटक आहे त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह आणि शेवटचा असतो तो चार क्षेत्रीय म्हणजे त्याला आपण चतुर्थ मराठीमध्ये कसं म्हणतो चार क्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह ते असं का म्हटलेलं आहे ते प्रवाह काय आहे ते तुम्हाला समजेल आता द्विक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह असं का म्हटले तर दोन क्षेत्र एक म्हणजे कुटुंब संस्था कुटुंब संस्थेनं कमवलेलं उत्पन्न आणि दुसरा कन्सिडर केला जातो त्याच्यामध्ये उद्योग संस्था म्हणजे कुटुंब संस्थानं कमवलेलं उत्पन्न उद्योग संस्थेनं कमवलेलं उत्पन्न याच्यामध्ये काय केलं था था है है तर त्यांनी घेतलेला उपभोग आणि गुंतवणूक हे कन्सिडर केलं जातं म्हणून याला म्हटलं जातं द्विक्षेत्रीय त्रिक्षेत्रीय मध्ये काय केलं जातं हे जे उद्योग संस्था आहे ना ह्याचं डिव्हायडेशन केलं जातं म्हणजे कसं तर कुटुंब संस्था तर डेफिनेटली असणारच आहे त्याच्यामध्ये ॲड काय होणार दोन गोष्टी एक म्हणजे आता उद्योग करताना आपण एखाद्या व्यक्ती सरकारी नो क्षेत्र कन्सिडर करावं लागेल आणि एखाद्या व्यक्तीने स्वतःचा व्यवसाय सुरू केला तर ते व्यवसाय क्षेत्रसुद्धा कन्सिडर करावं लागेल म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहामध्ये त्रिक्षेत्रीय राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रीय प्रवाहामध्ये कन्सिडर करताना एक कुटुंब संस्था राहणार त्याचबरोबर तुम्हाला व्यवसाय स्वतःचा व्यवसाय समजा सुरू केला तो आणि सरकारी क्षेत्र त्याच्यामध्ये कन्सिडर केलं जातं द्विक्षेत्रीयमध्ये या दोघांच्याऐवजी फक्त एकच कन्सिडर केलं तर उद्योग संस्था डेफिनेशन आता चार क्षत्रिय उत्पन्नामध्ये काय केलं जातं तर हे ऑलरेडी त्रि क्षत्रिय आहे तर ते आहे तसंच राहणार म्हणजे त्याच्यामध्ये कुटुंबसंस्था असणार व्यवसाय असणार चार क्षेत्रीयमध्ये सरकारी क्षेत्रसुद्धा असणार पण त्याच्यामध्ये ॲड होणार परकीय क्षेत्र त्यामुळे हे द्विक्षय त्रिक्षेत्रीय आणि चार क्षेत्रीय ह्या जो राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्रीय प्रवाह आहे ना हे फक्त कन्सेप्टुली लक्षात घ्या द्विक्षत्रिय म्हटलं की कुटुंबसंस्था आणि उद्योग संस्था त्रिक्षेत्रीय म्हटलं की कुटुंबसंस्था व्यवसाय आणि सरकारी क्षेत्र चार क्षेत्रीय म्हटलं की कुटुंबसंस्था व्यवसाय सरकारी क्षेत्र आणि त्याच्यामध्ये ॲड होणार परकीय क्षेत्र त्यानंतर पुढचा कन्सेप्ट आहे म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना त्याच्यामध्ये पहिली महत्वाची कन्सेप्ट येते ते म्हणजे जी डी पी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट व त्याला आपण स्तूर देशांतर्गत उत्पादन असं म्हणतो म्हणजे आता जी डी पी कन्सिडर करताना कसा काढला जातो तर दिलेले एक आर्थिक वर्ष कन्सिडर केलं जातं आणि त्या आर्थिक वर्षामध्ये देशाच्या जी भौगोलिक सीमारेष आहे त्याच्यामध्ये उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवांचं अंतिम वस्तू आणि सेवांचं कशानुसार येणारं मूल्य तर बाजारभावानुसार येणारं मूल्य कन्सिडर केलं जातं बाजारभाव मार्केट प्राईस आणि घटक किंमत फॅक्टर कॉस्ट असं दोन ग पॉईंट आहेत तर अंतिम वर्षा त्या वर्षामध्ये अंतिम वस्तू आणि सेवांचं बाजारभावानुसार येणारं मूल्य त्याला आपण काय म्हणतो जी डी पी असं म्हणतो म्हणजे उपभोग खर्च किती गुंतवणूक खर्च किती किंवा सरकारी खर्च किती निर्यात किती करतो आयात किती करतो निर्यात आयातीचा डिफरन्स आणि ह्या तीन खर्चांचा म्हणजे उपभोगाचा खर्च किती आहे गुंतवणूक आणि सरकारी खर्च हे त्याच्यामध्ये कन्सिडर केले जाते किंवा त्याच्यामध्ये ॲडिशन होते आणि निर्यात वजा आयात करून ते स्थूल देशांतर्गत उत्पादन का काढलं जातं त्याला आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणतो त्याच्यानंतर एनडीपी पी म्हणजे निव्वळ देशांतर्गत उत्पन्न का म्हणजे काय आता त्याच्यामधून ना काय वजा करायचं तर स्थूल मूल्य एका भौगोलिक क्षीमारेषा कन्सिडर केली जाते एक वर्षाचा कालावधी कन्सिडर केला जातो आणि त्याच्यामधून उत्पादित केल्या जाणाऱ्या सगळ्या वस्तू आहेत परंतु एखादी वस्तू वापरताना त्याची झीज झाली तर ती झीज किंवा त्याला आपण डिप्रिशिएशन म्हणतो ती वजा करायची म्हणजे डी पी इज इक्वल टू जी डी पी मायनस डिप्रिशिएशन त्याला आपण निव्वळ देशांतर्गत उत्पन्न असं म्हणतो सिंपलशे डेफिनेशन आहेत आता आपण जी डी मध्ये काय कन्सिडर केलं तर उद्योग खर्च गुंतवणूक खर्च सरकारी खर्च आणि निर्यात मायनस आयात असं कन्सिडर केलं होतं तसं आता पुढचं येतं ते म्हणजे जी एन पी जी एन पी म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पन्न आपण म्हणतो जीएन पी म्हणजे काय येणार तर तुमचं उभो खर्च येणार गुंतवणूक खर्च येणार सरकारी खर्च येणार तसंच निर्यात मायनस आयात हे आपण ऑलरेडी कन्सिडर केलं होतं त्याच्यामध्ये निव्वळ एनी मायनस देनी हा ॲड केलं जातं तर हे एक लक्षात ठेवा तुम्हाला परीक्षेला ना डेफिनेशन वाईज म्हटलं किंवा कन्सेप्च्युअल म्हटलं तर तुम्ही जे सांगू शकता समजा त्यांनी परीक्षेला विचारताना हे जे सूत्रानुसार दिलं तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतर पुढचा एक पॉईंट आहे आता हा आहे तो म्हणजे हरिज राष्ट्रीय उत्पन्न किंवा त्याला आपण ग्रीन जी डी पी असं म्हणतो आता या पॉईंटवर एमपीएसी मध्ये प्रश्न कसा विचारला होता आणि तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे ते मी तुम्हाला अगोदर सांगतो कारण ते खूप महत्वाचं आहे की परीक्षेला कसं विचारलं जातं आणि काय विचारलं आणि कशावर ट्रेस करायचा महत्त्वाचं आहे सीने याच्यामध्ये तुम्ही जर प्रश्नपत्रिकेचा अनालिसिस केलं असेल तर हरीच किंवा ग्रीन जी एन पी बाबत विचारताना दोन घटकाचा गोष्टी कन्सिडर केल्या होत्या एक म्हणजे प्रश्न विचारताना त्या वाक्यामध्ये कायम असं वापरलंय नैसर्गिक पर्यावरणाचा शाश्वत वापर आणि विकासाच्या लाभाचे न्याय वितरण या दोन्ही वर्डवर तुम्हाला ट्रेस करावा लागतो ग्रीन जी एन पी म्हणजे काय तर नैसर्गिक पर्यावरणाचा जो शाश्वत वापर होतोय का किंवा आणि आणि विकासाच्या विका लाभाचं न्याय वितरण होतंय आहे का हे दोन घटक कन्सिडर केलं जातं म्हणजे कसं की आता ग्रीन जी एन पी करताना पर्यावरणाचं प्रदूषण होतंय आहे किंवा नैसर्गिक जे स्रोत आहे त्यांचं जे प्रमाण याच्या उत्पादनामुळे कमी होणार नाही याचा तुम्हाला अगोदर विचार करावा लागतो हे दिलेल्या वाक्यामध्ये परीक्षिला विचारलेलं आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा दुसरं म्हणजे तुम्हाला परीक्षेला असा प्रश्न विचारला फॉर एक्झाम्पल ग्रीन जी एन पी या संकल्पनेमुळे कोण कौन, कोणते वैशिष्ट्य दाखवतं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शाश्वत आर्थिक विकासामुळे पर्यावरणाचं जे होणारं प्रदूषण व्यवस्था असेल किंवा नैसर्गिक संसाधनाची कमतरता निर्माण होणार नाही याची तुम्हाला गोष्ट लक्षात घेणं गरजेचं असतं ते ग्रीन जी एन पीचा मेन ला गोष्ट आहे दुसरं म्हणजे विकासाच्या लाभाचं न्याय वितरण झालं पाहिजे आणि तिसरं आहे ते म्हणजे दीर्घकालीन आर्थिक कल्याणासाठी प्रोत्साहन देणं या तिन्ही घटकांचा समावेश या ग्रीन जी एन पीमध्ये केला त्याचं ते परीक्षेला या, या परीक्षेला ना ना या लॉजिकल प्रश्न विचारला जाऊ शकतो हा पॉईंटच आहे की लॉजिकल प्रश्न तुम्हाला याच्यावर येऊ शकेल पुढचा पॉईंट आहे राष्ट्रीय उत्पन्न उत्पन्न मोजण्याच्या पद्धती याच्या एकूण तीन पद्धती आहेत पहिली आहे ती म्हणजे उत्पन्न उत्पादन पद्धती प्रोडक्शन मेथड त्यानंतर इन्कम मेथड उत्पन्न पद्धती आणि तिसरी आहे ती खर्च पद्धती आता भारतामधला प्रश्न परीक्षेला काय विचारला जातो भारतामध्ये जे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना या तीन पद्धतीपैकी कोणती पद्धत वापरली जाते तर याचं उत्तर आहे भारतामध्ये उत्पादन मोजताना या तीन पद्धतीपैकी पहिल्या दोन पद्धतीचा वापर केला जातो उत्पादन पद्धत प्लस उत्पन्न पद्धत या दोन्हींचा वापर करून भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं त्यामुळे हा पहिला पॉईंट तुम्ही ध्यानात घेणं गरजेचं आहे आता प्रश्न येतो मग उत्पादन पद्धत म्हणजे काय उत्पन्न पद्धत म्हणजे काय ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आता उत्पादन पद्धती म्हणजे काय तर त्याला एक दुसरं नाव आहे ते नाव फक्त लक्षात ठेवा उत्पादन पद्धतीला दुसरं नाव आहे मालसाठा पद्धत आता याचं आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा तुम्ही विचार करा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ना वेगवेगळी क्षेत्र आहेत फॉर एक्झाम्पल शेतीचं क्षेत्र आहे किंवा खाण व्यवसाय लहान उपक्रम वाहतूक दळणवळण सेवा असे एटसेट्रा क्षेत्र आहेत आता उत्पादन पद्धतीचा वापर करताना एक वर्षाचा कालावधी कन्सिडर केला जातो आणि त्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवा हु? प्रश्न मी वाक्य काय सांगतो ते नीट समजून घ्या भारतीय उत्पादन पद्धतीमध्ये काय केलं जातं एक वर्षाचा कालावधी कन्सिडर केला जातो आणि त्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये उत्पादित होणाऱ्या ज्या वस्तू आणि सेवा यांचा अंतिम वस्तू तयार होईपर्यंत या वस्तू तयार होईपर्यंत जी वस्तूचं उत्पादनामधला प्रत्येक टप्पा आहे त्या टप्प्यावर ना येणाऱ्या प्रत्येक मूल्यांची वर्धित मूल्यांची ना बेरीज करून ते राष्ट्रीय उत्पन्न त्याचं मोजमाप केलं जातं एका वर्षाच्या कालावधीमध्ये उत्पादित होणाऱ्या केलेल्या अंतिम वस्तू तयार होईपर्यंत प्रत्येक वस्तूच्या उत्पादनावरचा एक एक टप्पा असतो त्या टप्प्यावर येणाऱ्या प्रत्येक वर्धित मूल्यांची काय केली जाते बेरीज केली जाते आणि त्यानुसार राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं त्या पद्धतीला आपण उत्पादन पद्धत असं म्हणतो आता उत्पादन पद्धतीमध्ये आणखी आपण तुम्हाला काय सांगू शकतो आता उत्पादन पद्धतीमध्ये ना दुहेरी मापन टाळण्यासाठी जसं मी शर्टचं उदाहरण अगोदर दिलं होतं तर त्याच्यामध्ये दोन पद्धती आहेत एक म्हणजे अंतिम वस्तू पद्धती आणि दुसरी आहे ती म्हणजे मूल्यवर्धित पद्धत आता हे दोन्ही पद्धती समजून घेणं गरजेचं आहे अंतिम वस्तू पद्धत जी वापरली जाते उत्पादन पद्धतीमध्ये ती कशी आहे किंवा काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे अंतिम वस्तू म्हणजे असे वस्तू की ज्या उपभोगासाठी वापरल्या जातात म्हणजे याच्यामध्ये अर्थव्यवस्थेचे कोणती क्षेत्र कन्सिडर केली जातात तर त्याच्यामध्ये प्राथमिक द्वितीय आणि तृतीय अशा तिन्ही क्षेत्रामध्ये उत्पादित केल्या जाणारे ज्या अंत सर्व अंतिम वस्तू आणि सेवा यांच्या बाजार मूल्यांची बाजार मूल्यांची बेरीज ना कन्सिडर केली जाते म्हणजे याच्यामध्ये ज्या मध्यम वस्तू असतात किंवा सेवा असतात त्यांचं मूल्य कन्सिडर केलं जात नाही अंतिम वस्तूच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये ना त्या म मध्यम वस्तूंचा वापर ऑलरेडी केलेला असतो परंतु त्यांचा मध्यम वस्तूंच्या मूल्यांचा समावेश ते फायनल ह्याच्यामध्ये केलेला असतो परंतु ज्या मध्यम वस्तू व सेवांचं मूल्य विचारात तिथे घेतलं जात नाही तर ही अंतिम वस्तू पद्धती या पद्धतीने सुद्धा तुम्हाला केलं जातं फॉर एक्झाम्पल त्यांनी तिथे एक्झाम्पल दिले ते, ते एक्झाम्पलनुसार तुम्हाला समजेल समजा ब्रेड ब्रेड तयार करताना गव्हा गव्हापासून तयार केला जातो म्हणजे आता ब्रेडच्या किमतीमध्ये गव्हाचं तसंच गव्हाचे पीठ तयार करण्याच्या किमतीचा समावेश केलेला असतो म्हणजे असं प्रत्येक गोष्टीचं म्हणजे स्वतः अंतिम वस्तू तयार करताना काय असं केलं जाणार नाही ब्रेडची वेगळी किंमत किंवा ज्या इंटरमिडियेट वस्तू आहेत म्हणजे गव्हाचं पीठ तर ते कन्सिडर ऑलरेडी त्या ब्रेडच्या किमतीमध्ये केलेलं असतं म्हणजे याच्यामध्ये गहू गव्हाचं पीठ हे काय मध्यम वस्तू आहेत यांचं मूल्य त्या ब्रेडच्या किमतीमध्येच ऑलरेडी कन्सिडर केलेलं असतं तर हे लक्षात तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर वापरली जाते ती म्हणजे मूल्यवर्धित पद्धत मूल्यवर्धित पद्धत म्हणजे काय समजा वस्तूचं एक उत्पादन घेतलं अंतिम वस्तूचं मूल्य तर अंतिम वस्तू तयार होण्यापर्यंत प्रत्येक टप्पा जो असतो त्या टप्प्यामध्ये ना येणारे वर्धित मूल्यांची बेरीज करून सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न काढलं जातं म्हणजे कसं असतं समजा मूल्यवर्धित उत्पादन पद्धत म्हणजे काय असते तर प्रत्येक टप्प्यावर समाविष्ट होणारं समजा अंतिम उत्पादन आहे त्या अंतिम उत्पादनामधून सिंपल सांगतो कच्च्या मालाचं जे मूल्य आहे ना तर पदद। ते मायनस करायचं आणि त्याच्यानुसार उत्पादन काढलं जातं त्याला मूल्यवर्धित उत्पादन पद्धत असं म्हणतात पुढची पद्धत आहे ती म्हणजे उत्पन्न पद्धत उत्पन्न पद्धतीमध्ये एक वर्षाचा कालावधी कन्सिडर केला जातो आणि त्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये देशातील नागरिकांना मिळणारे निव्वळ उत्पन्नाचीच बेरीज त्याच्यामध्ये केली जाते आणि त्याच्यानुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं म्हणजे वस्तू व सेवांच्या उत्पादनासाठी जे सर्व घटक आहेत तर ते त्याच्यामध्ये कन्सिडर केले जातात असं म्हटलेलं आहे मग राष्ट्रीय उत्पन्न करताना कोणत्या घटक किंवा कोणत्या गोष्टी वगळल्या पाहिजेत हे लक्षात घ्या त्याच्यामध्ये शिष्यवृत्ती भेटी देणग्या दान निवृत्ती वेतन बेकारी भत्ता यासारख्या ज्या वस्तू आहेत म्हणजे हस्त हस्तांतरित उत्पन्न किंवा हस्तांतरित देणी आहेत ना यांची रक्कम त्या उत्पन्ना मैकूण उत्पादनामधून वगळावी लागते त्याच्यासाठी राष्ट्र उत्पन्न पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्नाचं म मापन केलं जातं हे लक्षात ठेवायचं हा पॉईंट तेवढा तुम्हाला महत्त्वाचा आहे उत्पन्न पद्धतीनं राष्ट्रीय मापन उत्पन्न मापन करताना या गोष्टी वगळल्या जातात दुसरं काय लक्षात आहे की समजा उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पादन मोजतोय तर ते मोजताना तुम्हाला उत्पन ना उत्पन्न मोजतोय तर त्याच्यामध्ये गृहिणींच्या सेवा असतील किंवा शिक्षकांनी स्वतःच्या पाल्याला शिकवलं अशा ज्या विनामूल्य सेवा आहेत त्या सुद्धा त्याच्यामध्ये मोजू नये किंवा घरगाडी यासारख्या जुन्या वस्तूंची खरेदी विक्री करून जे उत्पन्न मिळतं ते सुद्धा त्याच्यामध्ये मोजण्यात येऊ नये असं म्हटलेलं आहे तर किंवा त्याच्यामध्ये रोख्यांच्या विक्रीपासून मिळणारं रो उत्पन्न असेल ते सुद्धा त्याचं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजू नाही असं म्हटलेलं आहे